जय महाराष्ट्र, जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा अपडेट्स आहे। ज्या शेतकरी बांधवांना इकडे नुकसान भरपाईपासून वगळण्यात आलेलं होतं, अशा चार महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना इकडे 2 दिवसात नुकसान भरपाई वितरित करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर कशा प्रकारची एकंदरीत अपडेट्स असणार आहे सविस्तर जाणून घेणार आहोत। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना इकडे आता 2 दिवसात नुकसान भरपाईची रक्कम ही वितरित केली जाणार आहे। तर कशा प्रकारचं एकंदरीत अपडेट्स आहे स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया। येथे पाहायला मिळते आपल्याला बार्शी तालुक्यातील 2021 मधील खरीप हंगामाच्या अनुदानातून वगळण्यात आलेल्या 48 गावांच्या संदर्भात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत इकडे निर्देश दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तहसील कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकप्रसंगी खासदार निंबाळकर हे बोलत होते। तर या बैठकीत कोणते अधिकारी इकडे उपस्थित होते, कशा प्रकारचे अपडेट्स आहे, सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर इथे पाहायला मिळते यावेळी आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोमल, पंचायत समिती सभापती अनिल देसले आणि तहसीलदार सुनील शेरखाने तसेच इतर अधिकारी इकडे आपल्याला पाहायला मिळत होते। तालुक्यासाठी राज्य शासनाने आलेले 36 कोटी रुपयांचे अनुदान दिवाळीच्या अगोदर राहिलेल्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या हातात कसे येईल याबाबत जिल्हा प्रशासनासह इतर संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलावीत, अशा इकडे सूचना त्यांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण समजून घेतलेले। अपडेट्स कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे नवीन आणि अगदी महत्त्वाचे अपडेट्स समजून येईल। ठीक आहे, हा व्हिडिओ आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।